अर्ध्या तासाच्या पावसामध्ये कसं मुंबई पुणे ठाणे भरलं होतं, पाणी सगळीकडे तुंबलं होतं. आणि हे काही पहिल्यांदा नाही झालं या पावसामध्ये, पुण्यात तर दोनदा पूर ऑगस्ट मध्ये येऊन गेलेला आहे, आणि मग हा आता कालचं तिसऱ्यांदा पाणी तुंबलेलं आहे. हे सगळं ह्याच्यावर कोणी काल एक तरी व्यक्ती जी आमच्यावर टीका करते किंवा आम्हाला शिव्या देत असते, जेव्हा काही बोलत असतं, आरोप करत असतं, आमचे पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतं, एक तरी राजकीय व्यक्ती त्या पक्षांमधून, मग भाजपमधून असेल, मिंदेमधून असेल, काल तुम्हाला टीव्ही समोर आली का उत्तर देताना? आणि हेच जेव्हा आमचं सत्ता होती मुंबई महानगरपालिकेत, आम्ही मुंबईकरांची सेवा करायचो, काही घडलं तरी आम्ही तुमच्या सोबत असायचं, तुम्हाला उत्तर द्यायला आणि नागरिकांना उत्तर द्यायला आमच्याकडे जे काही माध्यम असायची त्याच्यातून आम्ही उत्तर द्यायचो, आणि स्पष्टता जी काही असायची ती द्यायचो, अकाउंटेबल होतो. बीएमसी कडनं अनेकदा अशा मेट्रोसाठी पत्र गेलेली आहेत. तुम्हाला सांगतो, बीएसटीचा प्रत्येक वर्षी 20 कोटीचा लॉस होतो, कारण जे बॅरिकेड्स लागले त्याच्यामुळे तो रेव्हेन्यू भरून काढणार आहे का मेट्रो. त्याच्यानंतर वरळीत पण असेल, कुठेही असेल, जी स्लरी निघायची मेट्रो त्याची, आमचं सरकार असताना आम्ही सगळ्यांना एकत्र बसवायचं सगळ्या या यंत्रणेला, आणि मग कुठे काही काम अडलंय का, कुठे काही पेंडिंग आहे का हे सांगायचो. पण आता ताळमेळच नाही आहे, कारण जे पालकमंत्री आहेत ते नुसतं बीएमसी मध्ये आम्हाला ऑफिस कसं मिळेल तेवढ्यावरच त्यांचं लक्ष होतं, म्हणजे ज्या बिल्डिंग फाईल आहेत ते लगेच क्लिअर होतील. मला वाटतं ते कशाने घाबरत नाहीत, ते त्यांचं उत्तर देतील. राऊत साहेब तुम्ही पाहताय लढताय सगळीकडे. पण तुम्हाला परत एकदा मी या मुद्द्यावर आणीन की काल मुंबईसाठी, पुण्यासाठी, ठाण्यासाठी ह्या घटनाबाह्य सरकारमधून, या राजवटीमधून ज्यांनी मुंबई लुटली आहे, पुणे लुटलंय, ठाणे लुटलंय, एक तरी व्यक्ती नागरिकांमध्ये समोर तिथे मदतीला आला का आणि उत्तर द्यायला होता का?